आणि आताची मोठी बातमी आपण पाहतोय. संभाजीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झालाय. अतिक्रमण विरोधातील कारवाईवेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये राडा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरच्या विश्रांतीनगरमधील ही घटना आहे आणि ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला. अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि पोलिसांकडून काही नागरिकांवर या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत. दत्ता, अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये राडा. नक्कीच, मुकुंदवाडी परिसरामधला विश्रांतीनगर हा परिसर आहे. या परिसरामध्ये जे काही अतिक्रमण होतं, अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न जो आहे तो महापालिकेच्या पथकाकडून सुरू होता. त्याला पोलिसांचं संरक्षण सुद्धा देण्यात आलं होतं. मात्र या अतिक्रमण कारवाईला नागरिकांचा त्या ठिकाणचा विरोध होता. त्यांची घरं जी आहेत आणि अतिक्रमण काढू नयेत अशी त्यांची मागणी होती. मात्र त्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई सुरू असताना नागरिकांनी याला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड्या सुद्धा फोडलेल्या आहेत आणि सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून अतिक्रमण कारवाई जी आहे ती पूर्ववत सुरू झालेली आहे आणि पोलिसांनी नागरिकांना सुद्धा या नक्कीच. दत्ता, ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात येत आहे. बुलडोजरच्या माध्यमातून हे अतिक्रमण हटवलं जाते. मात्र या अतिक्रमण हटवण्याला नागरिकांनी विरोध दर्शवला होता आणि त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान काही प्रमाणामध्ये या ठिकाणी दगडफेक देखील झालेली आहे. त्याची दृश्य आपण TV9 मराठीवर पाहू शकताय आणि या दगडफेकीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत नागरिकांना पांगवलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे.